दुसरा एक जगाच्या पाठीवर असा संप्रदाय आहे, सकाळी सकाळी जर त्याला विचारलं बाबा नोकरी नहीं मिली मिल जाएगी बेटा, लेकिन खाने में क्या पसंद करते हो, आपको खाने में क्या पसंद है? बाबा जी खाने का और नौकरी का क्या संबंध संबंध है बेटा, मैं बताता हूँ लेकिन तू बता खाने में क्या पसंद है। वैसे तो बहुत ज्यादा पसंद है, खट्टा मीठा तो सब पसंद है, लेकिन वैसे समोसे बहुत पसंद है। अच्छा बेटा ये तो नौकरी मिल जानी चाहिए, समोसे अगर पसंद है तो फिर तो नौकरी मिल जानी चाहिए, बड़ी दिक्कत हो गई बेटा। हाँ बाबा जी डिग्रिया घरी धूल खात पड़ लिया बाबा तो नौकरी नहीं मिलती, मिल जाएगी बेटा। अच्छा बेटा ये बताओ समोसे के साथ मिर्ची कौन सी पसंद करते हो? उन्ती मिर्ची का। नौकरी का और मिर्ची का क्या संबंध है बेटा? बेटा 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 बोलो कौन सी पसंद है? वैसे तो बाबा सब कुछ पसंद है, लेकिन हरी भरी मिर्ची तो बहुत पसंद है। अच्छा वही तो गड़बड़ हो गई ना बेटा। काहे की गड़बड़ बाबा जी? बाबा जी गड़बड़ काहे की हो गई बेटा बताता हूँ, जरा धीरज रखो। मिर्ची तूने लाल छोड़कर हरी खाई इसलिए नौकरी नहीं मिली बेटा। दूसरे दिन समोसा ये पाव भर लाल मिर्चा नौकरी भेटी ये खाल्या मिर्चा समोसा ये नौकरी नहीं लागली धार लागली कल से तो धार लग गई बाबा, कोल्हापुर जाओ और लौंगी मिर्ची लाल ला। कोल्हापुर ले गेला लौंगी मिर्ची आणली लाल मिर्चा खाल्ला, आता धार बंद झाली पोट फुगल, जे पोट फुगल तो सलाईन लवू लवू इंजेक्शन टोचू टोचू पोट उतरवावं लागलं। समोर डायरिया वकी दुनी करे इकडूनही सुरू तिकडूनही सुरू, बाबाजी नौकरी नाही लागली। फिर तो तुही तुझमें ही कुछ गडबड आहे बेटा, वैसे नौकरी तुम्ही जानी चाहिए। जय हो निर्मल बाबा का सत्संग, नाव तो सांगितलं मी आता, सर्च करा एखाद पत्र नाही तर मेसेज पाठवा, मला नौकरी नाही लागायला लागली निरा बटना भिरवा लागून राहिला नौकरी द्यावा। तर तो तुम्ही जेवाचं विचारा, मग काहीची भाजी आवडते बा? तशा भाज्या पनीरची आवडते, पण लोक पनीर देत नाही म्हणा वांगे खाऊ घालतात। वैसे तो बाबाजी सब सब्जी पसंद है, लेकिन लोग नहीं देते इसलिए वांगे खाना पड़ता है बैगन की सब्जी। लो भरी एकाना ऐकलं माझं असं कीर्तन, दुसऱ्या दिवशी बदल म्हणजे बाप म्हणे हे महाराज लोक सटक काढते म्हणजे कीर्तनातून भर कीर्तन होते, एखादी पंक्ती घेतो काय म्हणे आज भाजीत बदल, असं भाजीत बदल अजिबात नाही। त्या काय आलू वांगे करतो म्हणे वांगे आहेत ना आता बदल होईल तो त्याचा आतून होऊ आणून ठेवला ह्या माम भाऊ आता भाऊ माम भाऊ येरे कुत्र्या खीर खाऊ हे जोडी जाय ना अनुवांग्याची, असं दुसऱ्याने वाटलं म्हटलं काय म्हणे महाराज त्या अनुवांग्याची सटक काढली म्हणे आज बदल करू, मग काय करू मसाल्याचे वांगे वांगे आहेत ना तरी। तिसऱ्याने वाटलं हट म्हणे महाराज मसाल्याचे वांगे काढले म्हणे आज डाळ वांगे डाळ न वांगे वांगे आहे। तिसऱ्याला वाटलं आज भाजी येत ना मरत हे पोपटीच्या शेंगा आणल्या मस्त दाणे केले, अरे पण निऱ्या दाण्याची भाजी होत नाही वांग टाका लागते ना वांग आहे। शेवटच्या दिवशी एकाले खूपच वाईट वाटलं तर त्यानं केली दाळ भाजी, हे आलू वांग्याची मावस बहीण वाईट नाहीच काही राहिलं तर हे हजर आहे चालचूल पुतना मावशी ते सोल्याची दाळ मुरत नाही तूर शिजत नाही निरा पट्टर पालक मुरत नाही देठा सगट अनकोणची राडी भिंगा काचाच्या बुढ्या 70 वर्षाची बुढी तिले अळी नाही दिसत तिले मुरकुटे दिसत नाही सडलेला पालक दिसत नाही खपडाल चिरते टाक बाई बरं भाजी महाराज लोकांची पंगत आहे तुही जेवण मी जेवतो।
सत्संग चालू झाले, हरिपाठ बंद पडले, ही स्थिती आहे सध्याची। त्या बाया आहे ना, हे शिवोरवाल्याची कृपा आहे का, येणं सोमवार चालू केले, त्या प्रदीप मिश्राची कृपा, येणं सोमवार चालू केले, नाही ते येणं स्टँडर्ड भक्ती आणली होती सोळा शुक्रवार। घुसलो होत ते भाई पाच गुरुवार वैभव लक्ष्मी धनलक्ष्मी लक्ष्मी प्रसन्न झाली। ह्या लक्ष्मीने घरच्या सोळा वर्षाच्या लक्ष्मीनं वैभव लक्ष्मीचं व्रत केलं, लक्ष्मी प्रसन्न झाली। काय पाहिजे बाई बोल, इच्छित वराची प्राप्ती। दुसऱ्या वर्षी इच्छित वराची प्राप्ती झाली, पोट्टी झाली 17 वर्षाची, जुळलं। वैभव लक्ष्मीचं व्रत केलं, धनलक्ष्मी घेऊन गेली। नाही समजलं, बापाने जेवढं कमावलं तेवढं घरच गायब केलं, पोटी पोय आली, बुड आलं बंगलं। महाराज महाराज महाराज, पोरगी गेली कुठं, घटक चाचणी जातो म्हणे। म्हटलं था, अजून सराव परीक्षा व्हायच्या, येईन बिचारी। सराव परीक्षा झाल्या, महाराज तुम्ही तो म्हणे सराव परीक्षा झाल्यावर येईन। मार्च लागूनच राहिला, वार्षिक होऊ दे, येते पोरगी घरी। वर्ष काही झाली, पुन्हा बुढा आलं घरी। म्हटलं थांब, निकाल लागते। डिसेंबर पासून जे चालू झाली घटक चाचणी सराव परीक्षा, सारा निकाल लागला ऑगस्ट मध्ये। बुढा आलाच नाही, मीच गेलो, पाव निकालाची तर वेळ आली म्हटली। समजलं, याच्या लक्षात आलं ते आलं, बराव काय आता नाही लाईट पेटून राहिले तर याच्यापेक्षा तो खोल जाऊन मी सांगणार नाही, मर्यादा आहे। मीच गेलो बुढ्याच्या घरी, बाजू आले ना, लागला म्हणे निकाल का, हे काय पाहण्याची दोरी हात हलवा पाय बाळाजो जो हे कुळभूषणा दशरथ नंदना। डिसेंबर मध्ये गेली तर ऑगस्ट मध्ये चाली, लेकरू घेऊ ना, लागला निकाल। वागले वैभव लक्ष्मी धनलक्ष्मी घेऊन गेली ना, हे उपास वैयाचे, ह्या उपास आहे ना स्टँडर्ड भक्ती। सोळा शुक्रवारचं व्रत, फुटाणे नका भाऊ, आंबट नका भाऊ, चिंबट नका भाऊ, उपास ह्या करे अंतरास आपल्याला दुनिया भरेल। तू सांगा चालला आणाले बजार, हा तुम्हाला 2-3 वेळा आवाज दिले, तुम्ही काही ऐकतच नाही, बाई बाई माणूस ओळखा काय होती, नवऱ्याची सटक काय काय राहिलं बा, आता निंबू राहिलं म्हणे देठाच, गेला निंबू तर देठाच आला, तोपर्यंत हिनं शिंगाण्याचा पिठाचा शिरा गायब केला घेतला। माय भूक लागली होती, सकाळपासून उपास आहे, सकाळपासून उपास आहे, सकाळपासून उपास आहे, 10 वाजता केला, 5 वाजतापासून उपास करून राहिली का, झोपापासून येणं झालं, सकाळपासून उपास आहे, भूक लागून शिंगाण्याचा पिठाचा शिरा गाय निंबू आणून परत। माय तुम्ही कधी ऐकतच नाही, धीर नाही तुम्हाला, गेलेही निंबू आणलं, आता काय राहिला, आता राहिलं म्हणे 5 केळं, केळं आणा म्हणे कच्चे आणला म्हणे, हो गेला केळं आणले, तोपर्यंत येईन घरचे केळं दाबले जेवढे मुली होते तेवढे, खाल्ली हिनं केळं खाल्ले, शिंगाण्याचा पिठाचा शिरा काढला, मग हिनं पापड तळले, घ्या आला हा म्हणे मासाठी तुम्हाला उपास थोडीच आहे म्हणे, घ्या नेला 12 वाजेपर्यंत, तुम्हाला उपास थोडीच आहे म्हणे, तुम्हाला खाता येते, स्वयंपाक नाही केला, स्वयंपाक करी संध्याकाळी नाही रे, आपण दोघंही एकमेकांनी आम तुम्ही नाही का, तुमचं पूजन करावं लागते म्हणे, बैल वगैरे त्याचं पूजन करते, तुम्हाला बक्षीस देऊ अक्षी पाहावं लागते, तुम्हाला पाठ्यावर बसवावं लागते, नंतर मी जेवी मग तुम्ही जेवू ना, उपास येईल का आपल्याला, खरा उपास कोणाला घडला आपल्याला, उपास नाही आपलं नुसतं नाटक, 2 फुटाने आणून दिली एक दिवस, माझ बायकोनं 16 शुक्रवार केलं फुटाने आणले, म्हटलं काल तो शुक्रवार होता, मस्त पावर फुटाने आणले चांगले, आणि एक काम कर हे फुटाने घरात घेऊन जा, कौन म्हणे 2 फुटाने येत नाही जमा, बाप कांदाची शेंगदाण टाक, मुरमुर टाक, मस्त तिखट मीठ टाक, तुझी चिवडा काय मी खातो, अजिबात नाही हवा मला व्रत आहे ना, अजिबात नाही आंबट खात नाही, लिंबाचं लोणचं, कोणती देवी सांगते आंबट नका खाऊन, चिंबट नका खाऊन, ढंक नका खाऊन, ढंक नका, एक आठपाट नगर होत, 10 रुपयाच्या पुस्तकात बंब कथा, काही संबंध नाही त्या पुस्तकाचा यायचा, ना ग्रंथाचा ना काहीचा, या कधी पाठ करत नाही, कधी येईना गौडनी पाठ केले नाही, कधी अभंग पाठ केले नाही,
चंद्रकला बहिण उभंगलीला शोभा बहिण पाठ केला विमल बाईचा बुक आणला संपलं यायचा संबंध भर दिवसा ढवड्या मिरवणूक चालू आहे हिचा अभंग चालू आहे चांदन चांदन अजिबात बाया बिघडल्या सध्याच्या काळात पहिले हे पोरं मिरवणुकाकडे आमच्यासारखे वारकरी टाळ घेऊन दिंडी काढली आता बाया समोर झाल्या पूर्वी बाया काय करत होत्या बायाकडून घ्यायच्या मांग चालायचं आता उलट झालं बाया टाळ घ्यायला लागल्या ज्ञानबा तुकाराम पडून आमच्या हाती दिले चला कठीण काम झालं ना कळसा आमच्या हाती आले बरा इथपर्यंत का बेलने हाती नाही आले लटा पुया येते तिकडून दिंडी तू बचत गटाची मीटिंग आणि दिंडी सारखीच आहे बाया चार हो सरे गावाने बुढा गेला उपाशी मी चालली दिंडी जाय बाबा अरे काही पोटा पाण्यात करून घे जा तुम्ही तर बस बाप्पा परमार्थ काही करूच देत नाही नवरा उपाशी मारतो कोणता परमार्थ करतो पिवळी साडी घालून हिरवी साडी घालून निस्ते भांडणं एक पोर डोंगरी पण बायचं मंडळ सहा एक पांढरुणा बायचं मंडळ बारा कोणत्या हिरव्या पिवळ्या लाल बरं आहे काळ्या नका घालजा नाही तर नवरी मारून एखाद्या उरलेच नाही कलर सारे कलर घेतले घालून कोणतेच नाही तेले माहित आहे शेगावले गेलं का फुकटचं सामान भेटते विकत आणा नाही लागत काळ दिंडी विना त्याच्यातला एक बुवा राहते 17 बाया एकच तिची अध्यक्ष 70 वर्षाची तिच्या तोंडात पान आणि मग ते म्हणते दुसरी ले असे झाले ऐंशी वर्षाचा हे 70 वर्षाची दुखतय खुबा दुखतय खुबा ऐंशी वर्षाची बुढी तुले काही वाटते का नाही वाटत भांडण केलं चला वयाच्यातून आपल्याला माहित नाही दिलं येणं येणंच पाहिलं का भजनं येणंच पाहिलं काय विना हेच नाव विना निघाली वेगळी 17 बायातल्या 7 फोडल्या येणं 10 तिकडे चलो सुरत गुवाहाटी गेल्या फोडल्या बाया रातभर तिकडे राहिल्या दुसऱ्या दिवशी शेगावले गेल्या सामान आणलं त्यानं लाल घातलं होते काय आपण पिवडे आणू मंडळ स्थापन झालं सांगा आता इमानदारीनं येईन भक्ती वाढवली का अहंकार वाढवला अहंकार वाढवला भक्तीच्या मागे यांचा अहंकार पेटला क्रोधाग्नी वाढवला कोण से तेज है कोण काजल से काली कोण भूमि से भारी है तो जल से पतला कौन है तो जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोध अगन से तेज है तो कलम काजल से काली अग्निपेक्षा तेज करताय असेल तर तो क्रोध आहे सध्याच्या काळात लवकर माणसाला राग यायला लागला मग ती बाई असो का माणूस असो विठ्ठल